नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाळकर. आज पपई याविषयी बघणार आहोत. चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचं आरोग्य सुधारणारं फळ म्हणजे पपई. पपई आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते, परंतु अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणात म्हणजेच अयोग्य मात्रेत सेवन केल्यास अत्यंत घातक सिद्ध होते. पपई शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते, वजन कमी करण्यास मदत करते, रोगप्रतिकार क्षमता वाढवते, डोळ्यांचे आरोग्य चांगले राखते, संधिवात पचनसंस्थेचे आजार कमी होतात, तसेच कर्करोगापासून म्हणजेच कॅन्सरपासून बचाव होतो. हृदयविकार आणि पक्षाघात अशा गंभीर आजारांचा धोका पपईच्या योग्य सेवनाने कमी होतो. अधिक प्रमाणात पपई सेवन केल्यास अन्ननलिकेवर विपरीत परिणाम होऊन जखमा होऊ शकतात. कच्ची पपई गरोदर स्त्रियांनी सेवन केल्यास गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात अथवा गर्भपात देखील होऊ शकतो. पपई अधिक प्रमाणात सेवन केल्यास थायरॉईडचा त्रास कमी होतो. डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी अधिक प्रमाणात पपई सेवन करणं हानिकारक असतं. गरोदर स्त्रियांनी पपईचं सेवन वर्जित करावं. तसेच कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेच्या 2 आठवडे अगोदर आणि शस्त्रक्रियेनंतर 2 ते 4 आठवडे नंतर पपईचं सेवन करू नये. तसेच ज्यांना किडनी स्टोन आहे, मूत्रखडा आहे, अशा लोकांनी पपईचं सेवन करू नये. शक्यतो उन्हाळ्यात पपईचं सेवन वर्ज्य करावं. अधिक प्रमाणात पपईचं सेवन केलं किंवा उन्हाळ्यात पपईचं सेवन केलं तर करपट ढेकर येणं, अपचन, अतिसार, उलट्या होणं, पोटात दुखणं इत्यादी विकार निर्माण होऊ शकतात. पूर्ण पिकलेली पपई सेवन करावी. शक्यतो पपई आहारानंतरच सेवन करावी, उपाशीपोटी पपई सेवन करू नये. तसेच पपई सेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये, अन्यथा पचनक्रिया बिघडते. ज्या व्यक्तींना पपईची ॲलर्जी आहे अशांनी पपईचं सेवन टाळावं. थोडक्यात गर्भावस्था, उष्णतेचे विकार, अल्सर्स इत्यादीमध्ये पपई वर्ज्य करावी. अतिसेवनाने किडनी स्टोन आणि कॅरॅटोनोमिया नावाचा आजार होऊ शकतो. अशा प्रकारे योग्य वेळी पपईचं सेवन केल्यास निश्चितच ते आरोग्यदायक असतं. धन्यवाद.